खाण्यात या पूर्ण पूर्ण भारत देशात पूर्ण सगळ्या जगात अख्ख्या जो लॉकडाऊन आपल्या कोरोनाचा जो कहर झालेला आहे त्याच्यामुळे आमचं पूर्ण सगळ्या जगावर निकट संकटित आलेलं आहे आणि परिस्थिती खूप डाऊन झालेली आहे. त्यामध्ये आमच्या किन्नर समाजांचं सुद्धा खूप बिकट परिस्थिती झालेली आहे. आज आम्हाला अन्नधान्याचं पुरवठा होत नाही, कुठूनही आम्हाला उपलब्ध होत नाही. आमचे रोजी रोजगार जे आम्ही बधाई बस्ती करून मागतो आम्ही जे किन्नर, ते आम्हाला आज सगळे पूर्णपणे बंद झालेले आहे. त्याच्यामुळे आज जे आम्हाला रुद्रा क्लब ठाणे टाऊन यांनी जे आज आम्हाला अन्नधान्याची मदत केलेली आहे आमच्या किन्नरापर्यंत पोहोचवलेलं आहे. आमच्या सगळ्या ठाण्यातील जेवढे किन्नर आहेत 60-70 किन्नर आहेत आम्ही ठाण्यामध्ये, त्या 70 किन्नरांपर्यंत यांनी अन्नधान्याचा पुरवठा केला. आज आम्हाला अन्नधान्य वाटलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि खूप खूप त्यांना आशीर्वाद देतो की असंच त्यांनी काम करत राहावं. एखाद्या व्यक्ती चालल्या इथं 2 किलोमीटर नाही, बाकीचे लोक दिसतात नाही, पण एखाद्या ट्रान्झेंडर चालत असेल तर बरोबर दिसतात. म्हणजे लगेच नजर अशी वर होते बाईपुरी चालला असेल तर काही एवढं नाही नॉर्मल. एखादा समोर कृषी म्हणजे ते पहिलं व्हायला पाहिजे लोकांमध्ये. जे पहिलं माझी भावना आहे की तुम्हाला जे हातपाय आहे तेच आम्हाला पण आहे, डोळे मा डोके सगळं. फक्त आहे की आमचं कमून आम्ही पोटासाठी एक वेगळा मार्ग धरलेला आहे, कारण पोट भरणं ही आवश्यक आहे. त्याच्यासाठी तर आम्हाला मार्ग करणंच आहे, घरी बसून पण आणून देणार आहे. शेवटी मागायला जाणं हे गरजेचंच आहे. आणि त्याच्यासाठी गेलं तर पहिलं त्यांचं बघण्या दृष्टिकोनच एका दृष्टिकोन जर बदलला आमच्याकडे आम्ही लोक सुद्धा पण काहीतरी करतो. माझं नाव मोहिनी राजाराम नक्का आहे आणि मी ठाणे शहरामध्येच राहिलाय. तर आज या ठिकाणी रोट्रॅक क्लब ऑफ ठाणे डाऊनटाऊन या ज्या संस्थेने एनजीओने आमच्या 60-65 जणांना जे आम्हाला अन्नदानाचं जे काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आम्ही जेवढ्या सगळ्या किन्नर बहिणी आहेत तृतीयपंथी बहिणी आहेत तर त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतोय. तर आमच्यामध्ये पण काही शिकलेले आहेत. आता मी स्वतः SYBA पास आहे. तर कोणी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कोणी 10वी झालेलं आहे, कोणी 12वी झालेलं आहे. तर काही घरच्या कारणांमुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढचं शिक्षण घेता नाही आलं. तर शिक्षणाची पण आम्हाला एक आवड आहे आणि शिक्षण पण आम्हाला पूर्ण करायची पण इच्छा आहे. पण त्यामध्ये आम्हाला जर घरच्यांचा तर आम्हाला सपोर्ट काही 75% तर घरच्यांचा सपोर्ट नाही आहे, 80% घरच्यांचा सपोर्ट नाही आहे. तर काही जण आमच्यामध्ये आलेले आहेत ते UP वरून आलेले आहेत, बिहारवरून आलेले, जे ज्यांच्या घरामध्ये ऍक्सेप्ट केलेलं नाही तर ती लोक सुद्धा आमच्यामध्ये आलेले आहेत. तर आमचे जे गुरु आहेत किंवा आमचे गुरुभाव आहेत ते आमचा समूह मिळून आम्ही एकत्र राहतो. तर काही जण आहेत ते फॅमिलीसोबत राहतात. पण आता सध्या असं झालेलं आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये वरपासून खालपर्यंत सगळ्यांनाच हा लॉकडाऊनचा परिणाम जाणवलेला आहे. तर त्याच्यातून पण आम्हाला जर तुमच्यासारख्या लोकांनी किंवा तुमच्या एनजीओने जे रोट्रॅक क्लब ऑफ ठाणे डाऊनटाऊन यांनी जे आम्हाला ही बहुमोलाची मदत केलेली आहे तर ह्याची आम्ही कधी उपकार पण आम्ही फेडू शकणार नाही. आणि ह्याच्यासाठी आमच्या किन्नर बहिणींकडून खूप खूप म्हणजे खूप आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद.